राज्यातील सर्व नवीन राशन दुकाने बचत गटांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयानुसार काटोल व नरखेड तालुक्यातील चौपन्न राशन दुकाने देण्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे काटोल व नरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये राशन दुकाने नव्हती यामुळे नागरिकांना दुसऱ्या गावात जाऊन धान्य घ्यावे लागत होते ही अडचण लक्षात घेता नवीन दुकाने मंजूर करण्यासाठी या भागाचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रस्ताव तयार केला होता याचा पाठपुरावा करून काटोल व नरखेड तालुक्यात एकूण चौपन्न नवीन राशन दुकाने मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सलील देशमुख यांनी दिली गावात राशन दुकान नसल्याने अनेक नागरिकांना दुसऱ्या गावात जाऊन रेशन घेण्यासाठी जावे लागत होते यात त्यांचा बराच वेळ वाया जात तर होताच परत त्राससुद्धा होत होता यामुळे नागरिकांनी आमच्याच गावात राशन दुकान मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत होती कोणत्या गावात राशन दुकाने नाही त्याचा संपूर्ण माहिती तयार करून तसा प्रस्ताव हा शासन दरबारी अनिल देशमुख यांनी के सादर केला होता नागरिकांची अडचण लक्षात घेता सलील देशमुख यांनी सुद्धा मंत्रालय स्तरावर याचा सातत्याने पाठपुरावा केला होता अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने त्यांनी बैठकी घेतल्या होत्या त्यानंतर काटोल व नरखेड साठी मंजूर करण्यात आली आता जाहीरनामे निघाले असून एकोणतीस जुलै पर्यंत यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याचेही सलील देशमुख यांनी सांगितले की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम